जय महाराष्ट्र मित्रांनो, कटप्पाने बाहुबलीला का मारलं सगळ्या जगाचा प्रश्न होऊन बसलाय, परंतु उत्तर सापडत नाही लोकांना. आणि पिक्चर रिलीज झालाय बाहुबली 2, आणि तिकीट जर बघितले मल्टिप्लेक्सला, तिकिटाची प्राईस जर बघितली तर 1500, 1200, 1100, 2000, 4000, 5000. मला एवढंच म्हणायचं आहे, आपला गडकिल्ल्यांशी निगडीत हा व्हिडिओ नाही आहे, जरा वेगळा आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की इतके पैसे खरंच गरजेचे आहेत का पिक्चरवरती घालण्यासाठी? आमच्या गावची यात्रा चालू आहे सध्या बाहुबली सॅटेलाईट थ्रू, तिकीट आहे 50 रुपये, मल्टिप्लेक्सला 1500, 2000, 2500. मला असं वाटतं की इतके पैसे पिक्चरवरती वाया घालण्यापेक्षा आपण ते पैसे शेतकऱ्यांना देऊ शकतो, ॲटलिस्ट गोळा करून काहीतरी मदत करू शकतो समाजासाठी. त्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे. बघा, थोडा विचार करा आणि जमलंच तर प्रयत्न करा. मी तर मल्टिप्लेक्सला अजिबात हा पिक्चर बघणार नाही, कारण इतकं तिकीट परवडत नाही आणि त्या पैशामध्ये दुसरं काहीतरी कार्य नक्कीच होऊ शकतं. त्यामुळे विचार करा आणि स्वतः ठरवा आपण काय करतोय, कुठल्या दिशेने जातोय. भरकटू नका प्लीज. तर चला, ठीक आहे, धन्यवाद. तोपर्यंत आपले नेहमीचंच इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या, प्रगती करा. आणि लवकरच खूप सारे व्हिडिओज आहेत आपल्याकडे, अजून लवकरच एक एक किल्ला आपण सर करतोय. भेटूया लवकरच. जय जय जाऊ, जय शिवराय, जय शिवराय.